सरकारने सर्व ज्येष्ठ नागरिकांना वयाच्या 65व्या वर्षी काढून टाकावे, कारण या राष्ट्र निर्मात्यांकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही। हा मुद्दा खासदार जया बच्चन यांनी संसदेत उपस्थित केला होता। भारतातील ज्येष्ठ नागरिक 70 वर्षांनंतर वैद्यकीय विम्यासाठी पात्र नाही, त्यांना ईएमआय वर कर्ज मिळत नाही, वाहन चालवण्याचा परवाना दिला जात नाही, त्यांना उत्पन्नासाठी कोणतेही काम दिले जात नाही, त्यामुळे ते जगण्यासाठी इतरांवर अवलंबून आहेत। त्यांनी निवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे 60-65 पर्यंतचे सर्व टॅक्स विमा प्रीमियम भरला होता। आता ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतरही त्यांना सर्व कर भरावे लागतात। भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतीही योजना नाही। रेल्वेवरील 50% सवलतही बंद करण्यात आली। चित्राची दुसरी बाजू अशी आहे की राजकारणातील ज्येष्ठ नागरिक आमदार खासदार किंवा मंत्री यांना शक्य ते सर्व लाभ दिले जातात आणि त्यांना निवृत्ती वेतनही मिळते। इतर सर्वांना काही सरकारी कर्मचारी सोडून समान सुविधा का नाकारल्या जातात हे कोणाला समजत नाही। कल्पना करा, जर मुले त्यांची काळजी घेत नसतील तर ते कुठे जातील? ही एक भयानक आणि वेदनादायक समस्या आहे। देशातील वडीलधारी मंडळी नाराज होऊन निवडणुकीत सरकारच्या विरोधात गेल्यास त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होईल, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ज्येष्ठांच्या सुविधांची घोषणा करावी लागेल। सरकार बदलण्याची ताकद वरिष्ठांकडे आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका। त्यांच्याकडे सरकार बदलण्याच्या आयुष्यभराचा अनुभव आहे, कृपया त्यांना कुंकुवत समजू नका। ज्येष्ठांच्या फायद्यासाठी अनेक योजना आवश्यक आहेत। सरकार कल्याणकारी योजनांवर भरपूर पैसा खर्च करते, मात्र ज्येष्ठ नागरिकांची कधीच जाणीव होत नाही। उलट बँकांचे व्याजदर कमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न घटत आहे। जर त्यांच्यापैकी काहींना कुटुंब आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तुटपून जे पेन्शन मिळत असेल तर ते देखील आयकरच्या अधीन आहे, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा काही फायद्याचा विचार केला पाहिजे। 60 वर्षावरील सर्व नागरिकांना पेन्शन मिळवणे आवश्यक आहे। प्रत्येकाला स्थितीनुसार पेन्शन मिळाली पाहिजे। रेल्वे बस आणि विमान प्रवासात सवलत देणे त्यांना आवश्यक आहे। शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांसाठी विमा असणे आवश्यक आहे आणि प्रीमियमद्वारे भरणे आवश्यक आहे। सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायालयीन खटल्यांचा लवकर निर्णय घेण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे। प्रत्येक शहरात सर्व सुविधांसह नागरिकांची घरे असावी। सरकारने 10-15 वर्ष जुन्या वापरलेल्या गाड्या स्क्रॅप करण्याच्या नियमापासून सुधारणा करावी। हा नियम फक्त व्यावसायिक वाहनांसाठी लागू केला जावा ही वस्तुस्थिती सरकारला माहिती असणे आवश्यक आहे।